नमस्कार, मी सोनिका आणि तत्काळ न्यूज मध्ये आपले स्वागत करते। मातंग कुटुंबावर जीवघेणा हमला। हिवरा हे गाव माजलगाव तालुक्यातील असून गोदावरी नदीच्या काठावर पसारभर गाडफेरा हे मातंग समाजाचं कुटुंब आहे। 15 वर्षापासून गाडफेरा असलेल्या कुटुंबाला यावर्षी गाडफेरा करू नको म्हणून जातीवादी गुंडांनी दबाव आणला। गहू लावला होता, अचानक पण 3 गाड्यात जातीवादी आले, त्यांनी शस्त्रासहित हल्ला केला। कुऱ्हाडीने, काठ्यांनी, चाकू सुऱ्याने हमला केला। यात मातंग कुटुंबातले 7 जण जखमी पडले। महिलांना, लहान मुलांना आणि पुरुषांना बेदम मारहाण करण्यात आली। 31 आरोपी होते, पण पोलिसांनी त्यातून फक्त 1 व्यक्तीला अटक केली। ही सामूहिकरित्या मातंग कुटुंबाचं केलेलं मॉब लिचिंग होती। खैरलांजीच्या या धर्तीवर हा हल्ला झाला आहे। पोलिसांनी पीडितांवर दरोड्यासारखं गंभीर गुन्हा दाखल करून कळस गाठला आहे। सरकार अधिवेशनात दलित अत्याचारांचा संदर्भ प्रश्न विचारत नाही, केवळ मतांसाठी गृहीत धरणारी ही व्यवस्था आमचे प्रश्न गृहीत धरत नाही। राज्यभर दलितांवर अत्याचार सुरू आहे। अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळवून देण्यासाठी मिटखरी विधान परिषद भाषण ठोकतो। अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळवून देण्यासाठी मिटखरी विधान परिषदेमध्ये भाषण ठोकतो, जे की त्यांच्या हातात नाही। मातंग अत्याचारांवर तो प्रश्न किंवा भाषण करत नाही। मानवता आणि संवेदना नसलेले हे सरकार आहे, यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। अवघडे कुटुंबाच्या आम्ही पाठीशी आहोत। मातंग कुटुंबांना कोणीही एकटे समजू नये, अन्यथा लढा तीव्र होईल। ऑल इंडिया पॅन्थर सेना माजलगाव येथे बौद्ध आदिवासी मातंग बचाव आंदोलनाच्या तयारीत आहे। दीपक केदार, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडियन पॅन्थर सेना। तुमच्यावरती कुणाचा दबाव आहे की या पीडितांवरती तुम्ही गुन्हा दाखल केला? रक्तबंबाळ झालेले हे पीडित हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असताना आजही त्यातल्या एका ज्ञानेश्वर आवघडेंचा असणारा हाताचं ऑपरेशन अंबाजोगाईला सुरू आहे आणि त्यांच्यावरती 327 अंतर्गत दरोड्याचा गुन्हा दाखल करताना या यंत्रणेला आणि गृह खात्याला लाज वाटली पाहिजे। म्हणून हे काम दबावाशिवाय झालेलं नाही, राजकीय दबावाशिवाय झालं नाही, आमचा असणारा असा स्पष्ट आरोप आहे। काल विधान परिषदेमध्ये अमोल मिटकरी मोठं मोठं भाषण देत होते मातंग समाजाला खुश करण्यासाठी, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी मोठं भाषण करत होते। त्या अमोल मिटकरींना मी विचारतो, भारतरत्न मिळणारच आहे, त्यासाठी आम्ही लढा देणारच आहेत। आम्ही असणाऱ्या आंदोलनाच्या माध्यमातून भारतरत्न मिळवून देऊ, ते केंद्राचं काम असतं। अरे पण तुमच्या सत्तेमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात या असणाऱ्या हिवराला येऊन बघा, माझा असणारा समाज बांधव कशा प्रकारे जातीवाद्यांनी मारलाय आणि कुणाची सत्ता आहे। आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा, पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा, गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा, सत्ता तुमची आणि तुम्ही मातंगाला खुश करण्याचा खोटा प्रयत्न करत आहेत। हिंमत असेल तर या ठिकाणी येऊन बघा। आमदाराच्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावरती ही घटना घडली। अनुसूचित जाती जमातीच्या या दलित कुटुंबावरती, मातंग कुटुंबावरती हल्ला झालाय। आमदाराला येऊन भेटावं वाटत नाही, या पीडित कुटुंबाचं सांत्वन करावं वाटत नाही। या असणाऱ्या बीडच्या पालकमंत्र्यांनी आतापर्यंत येऊन यांना भेट दिलेली नाही। हॉस्पिटलमध्ये बीडच्या जाऊन चौकशी केलेली नाही, त्यांचं सांत्वन केलेलं नाही। हा असणारी परिस्थिती या महाराष्ट्रात आहे। म्हणून दाखवायचं एक आणि करायचं एक हे असणारं ढोंग या सरकारने सोडलं पाहिजे। आम्ही कदापि हे सहन करणार नाहीत। आमच्या समाज बांधवांची कोंडी करून जर कोणी मारहाण करत असेल, त्यांना उद्ध्वस्त करण्याचा अजेंडा कोणी रचत असेल, तर त्या मनुवादी आणि जातीवाद्यांना आम्ही ठणकावून सांगतोय की यानंतर जर तुम्ही आमच्या असणाऱ्या कुटुंबांना जर हात लावाल, तर ते हात सुद्धा आम्ही कलम केल्याशिवाय राहणार नाहीत। या ठिकाणी असणारा आम्ही या सरकारला इशारा देतो की समाजामध्ये भावना तीव्र आहेत। गेल्या 8 महिन्यामध्ये शेकडो दलित हत्याकांड घडलेत, मातंगांचे घडलेत, दलितांचे घडलेत, पारध्यांचे घडलेत, बौद्धांचे घडलेत, आदिवासींचे घडलेत। एकाही हत्याकांडात लोकप्रतिनिधी, गृहमंत्री येऊन भेटलेला नाही, विचारपूस केलेली नाही। तुमच्या सत्तेमध्ये मानवता आहे की नाही? तुमच्या महाराष्ट्रात आम्ही दलित म्हणून, अनुसूचित जाती जमातीची म्हणून आमचं स्थान आहे की नाही? आमचा प्रश्न तुमच्या दरबारी आहे की नाही? हा असणारा आमचा त्यांना प्रश्न आहे। घटना घडून 4 दिवस झालंय, विधानसभेमध्ये अधिवेशन झालं, अधिवेशन मध्ये एकाही दलित अत्याचारावर बोलले नाही, एकाही मातंग अत्याचारावर बोलले नाही। बोलले तर काय,
कंगना राणावत वर सुशांत सिंग वर परंतु कुणीही आमच्या मातंगाबद्दल बोललं नाही, बौद्धांबद्दल बोललं नाही, आदिवासींबद्दल बोललं नाही, बहुजनांवर बोललं नाही। जातीवादे ज्या पद्धतीने आमचा येऊन खून पाडू पाहतायत, रक्तमांबाळ करतायत, आम्हाला मारून टाकण्याचं षडयंत्र करतायत, यावर कोणतीच यंत्रणा या सरकारकडे नाही। म्हणून ऑल इंडिया पॅंथर्सना या घटनेचा जाहीर निषेध करते आणि अवघडे परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। या महाराष्ट्रातल्या जातीवाद्यांना आमचं आव्हान आहे की कदापि हे समजून घेऊ नका की मातंग एकता आहे। होय, मातंग हिंदू असेल, तुमच्या मधला असणारा अल्पसंख्याक समूह असेल, पण तो आमचा बांधव आहे। त्याच्या ठामपणे खंबीरपणे आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी जनता, मातंग समूह ठामपणे उभा आहे हे कायम लक्षात घ्या। आणि म्हणून यांच्या न्याय हक्काचा आणि रक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी या महाराष्ट्रात ज्या पद्धतीने बौद्ध, आदिवासी आणि मातंग यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे, त्याच्या विरोधात आम्ही बीड जिल्ह्यापासून मातंग बचाव आंदोलन, बौद्ध बचाव आंदोलनाची सुरुवात करणार आहोत। असणार आव्हान करतो आणि अवघडे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे हा महाराष्ट्र उभा आहे, त्यांचं आंदोलन उभा करेल असं असणारं आश्वासन देऊन त्यांचं सांत्वन करतो आणि त्यांच्या दुःखात सामील होतो। जय भी।